लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 4 येथे भाजपचे माजी गटनेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून महिला वर्गाच्या सर्वात लाडक्या होम मिनिस्टर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। होम मिनिस्टर फेम अँकर क्रांती माळेगावकर यांची खास टीम या निमित्ताने उपस्थित होती। यावेळी मोठ्या दिमाखात या सोहळ्याचा शुभारंभ पार पडला। यावेळी परिसरातील महिला भगिनींसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या स्पर्धांमध्ये एकूण 75 बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। पहिले बक्षीस एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस फ्रीज, तिसरे बक्षीस हे वॉशिंग मशीन होते, तर चौथे बक्षीस हे मायक्रो ओव्हन होते, तर पाचवे बक्षीस म्हणून वॉटर प्युरिफायर देण्यात आले। तसेच विजेत्या 20 स्पर्धकांना आकर्षक पैठणी भेट म्हणून देण्यात आली। जगदीश पाटील हे नेहमीच राजकीय असो वा सामाजिक कार्यात अग्रेसर असत। राजकीय कारकिर्दीत असताना देखील त्यांनी प्रभागासाठी नेहमीच विकासात्मक कामे केली, तसेच प्रबोधनात्मक सामाजिक कार्य देखील त्यांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या स्वरूपात केले जाते। आज होम मिनिस्टर या सोहळ्यासाठी समस्त महिला वर्गाची या ठिकाणी असणारी प्रचंड गर्दी ही जगदीश पाटील यांच्या कामाची पोचपावती असल्याचे कौतुकास्पद उद्गार यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केले। भाषणबाजी चांगली नाही, कारण मतासाठी भाषण करतो आणि आज भाषण केलं तर मतं कमी होती, त्याच्यामुळे एवढा चांगला कार्यक्रम इथं माळेगावकर करताय। मागे त्यांची आमची जेल रोडमध्ये एका कार्यक्रमात बऱ्याच वेळ आपण बरोबर होतो। कार्यक्रम हा मागच्या कार्यक्रमापेक्षा उजवा असतो आणि अजून मोठा परफॉर्मन्स असतो, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा एक लोक कलाकार, एक चांगला कलाकार म्हणून आज ओळखले जात आहे आणि त्यांना इथे आणण्याचं आमच्या जगदीश भाऊंचे एक काम केलं आमच्या माता भगिनींसाठी, त्याबद्दल मी जगदीश भाऊंचे आभार मानतो। वेगळं आणि चांगलं काम करणं ही जगदीश भाऊंची आज आपल्या परिसरात ओळख आहे आणि असे नगरसेवक आपल्या समाजाला गरजेचे आहे, कारण फक्त आपले रेग्युलर रुटीन कामं न करता आमच्या मायमाऊलींसाठी आमच्या समाजासाठी काय करता येईल त्यासाठी जगदीश भाऊ कायम कार्यरत असतात आणि त्यांच्या मागे गिरीश भाऊंचं मार्गदर्शन आणि देवेंद्रजींचे आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी जगदीश भाऊला शुभेच्छा देतो, त्यांची राजकीय कारकीर्द अशी बहरत जावो की आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। नवरात्रीचे 9 दिवस आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पार पडलेला होम मिनिस्टरचा हा भव्य कार्यक्रम तसंच बक्षीस वितरण समारंभ या संपूर्ण उपक्रमात महिला युवतींनी घेतलेला सक्रिय सहभाग ही अतिशय समाधानकारक बाब असून भविष्यात देखील महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिली। नवरात्र उत्सवानंतर आज कोजागिरी निमित्त एक कळस झाला। महिलांचे सर्व कार्यक्रम आम्ही 10 दिवस अतिशय व्यवस्थित पार पाडले, नागरिकांचा उत्साह असा भरभरून होता आणि आज याचा कळस म्हणजे आमचे क्रांतीनाना माळेगावकर यांनी इथे आल्यावर सर्व महिलांना अशा प्रकारे या खेळामध्ये गुंतवलं आणि त्याचा आनंद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि सर्वप्रथम आभार हे माझ्या माता भगिनींचे का ज्यांनी अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या आमच्या या सर्व 11 दिवसाच्या कार्यक्रमांना दिला आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, लहान थोर मोठे या सर्वांचे आभार मानतो, कारण की या मित्रपरिवाराशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता। आणि या नागरिकांचे पुनश्च एकदा आभार मानतो का त्यांनी अतिशय उदंड प्रतिसाद या पहिल्याच वर्षीच्या आमच्या कार्यक्रमाला दिला। धन्यवाद।
प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी मैदान येथे पार पडलेल्या कोजागिरी दिनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील सर्व महिला युवती यांचा मोठा सक्रिय सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।